नाशिक शहर हे पहिल्यापासूनच खाद्य संस्कृतीसाठी नावाजलेले आहे आणि त्यापैकी अशी अनेक दुकानं त्याला चालना देण्यासाठी आहेत. त्यापैकी एक आहे सायंतारा. आज आपण त्यांना त्यांच्याशी संवाद साधून नेमकं हे सायंतारा कशासाठी आणि किती पदार्थांसाठी सुप्रसिद्ध आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. दादा, किती पदार्थ असतात तुमच्याकडे? कोणते कोणते? नेमकं काय वैशिष्ट्य आहे या पदार्थांचं? म्हणजे उपवासासाठीच प्रसिद्ध आहेत का? किती वर्षापासून आहे? याचे मेन कोण होते, म्हणजे कोणी सुरुवात केली होती याला? रमणलाल. काम नाही काय.